अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकडी येथे एका 90 वर्षीय वृद्ध महिलेचा तिच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी दुपारी 3 ते 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे। हा प्रकार खुनाचा असावा असा संशय ग्रामस्थांना असल्यामुळे ग्रामस्थांनी महिलेस न्याय मिळावा म्हणून रस्ता रोको आंदोलन केले। राधाबाई भालचंद्र परदेसी असे या मृत महिलेचे नाव असून वाकडी येथील राहिरा रोडवर 25 वर्षांपासून राधाबाई या एकट्या राहत होत्या। त्यांचा मृतदेह आढळून आला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जखमा व रक्त आढळून आले असून मृत महिलेच्या कानातील सोन्याचे कानातले देखील गायब होते। मृतास शवविच्छेदनासाठी जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात नेले असता संध्याकाळपर्यंत पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आले नसल्याने ग्रामस्थांनी महिलेस न्याय मिळावा म्हणून रस्ता रोको आंदोलन केले। या दरम्यान 2 तास वाकडी ते फत्तेपूर रस्ता बंद होता। 2 तासानंतर DYSP धनंजय येरुळे, API सचिन सानव व त्यांचे सर्व पथक आंदोलनस्थळी पोहोचले असता ग्रामस्थांनी घडलेला प्रकार सांगत मयत राधाबाई परदेसी यांच्या मृत्यूबद्दल चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन धनंजय येरुळे यांना दिले। लागलेच घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येऊन मृत राधाबाई यांना न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असे आश्वासन पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे। या महिलेचा राहत्या घरामध्ये म्हणजे 1 ते 1.5 च्या सुमारास कोणी घरी कोणी नसतं, कारण तिचा मुलगा अपंग आहे, मुलगा एका साईडला राहतो आणि ती एका साईडला राहते। तिची निर्गुण हत्या केली। हत्येमागचं कारण आखाजीमध्ये एखादा कोणी किंवा दारू पिण्यासाठी आणि पैसे नसतील तर पैसे नसल्यामुळे त्याला आहे ना त्यांच्या म्हातारीवर डाव ठेवला नाही आणि तिची निर्गुण हत्या केली। तिच्या कानातले हातातले पैसे वगैरे घरातले काढून नेले। आता हा प्रकार आता किती दिवस असा चालू राहील? या प्रकारावर आळा बसायला पाहिजेत। आम्ही गावकरी मंडळी तुम्हाला हेच विनंती आहे की ज्याने कोणी त्या वृद्ध महिला राधाई यांचा खून केला आहे आम्हाला तुम्ही तो आरोपी तुम्ही घ्या। तिथपर्यंत आम्ही तो आमचा प्रयत्न आम्ही आमच्या जवळ येणार नाही। आमच्या गावाच्या वतीने तुम्हाला हीच कळकळीची विनंती आहे। कोणी केलेली? आता कोणी केलं मग जास्त नाही ना आम्हाला द्यावं लागेल ना? तुम्ही तपास करणार शोध घ्यावा लागेल की नाही? शोध कोणी घ्या? तुम्ही घ्या? शोध घेतो ना आम्ही। केव्हा घेतात डेड बॉडी आता मच्युरीला पाठवलेली आहे। आपण डेड बॉडी आणसान त्याचं PM होईल। PM झाल्यानंतर ती माहिती होईल आपल्याला काय कशामुळे घडलं काय घडलंय, पण पोलीस काही करू शकत नाहीये। त्याला काही वेळ लागेल ना? त्याला काही वेळ लागेल का? हा प्रसंग आलाय मला स्वतः बघितलं। आता ह्याच्यात कुणी बघितलंय असं कुणी आहे का? कुणी ही घटना घडली हे बघितलेलं आहे का कुणी? आहे का? तुम्ही सांगा आम्ही समजा तुमचा कुणावर संशय असेल, तुमचं जर कुणी बघितलं असेल बाबा हा माणूस तिथं फिरत होता तिथं फिरत होता विचारतो ना आम्ही विचारतो। आमचं प्रोसिजर चालू आहे ना? काय प्रोसिजर? त्याला वेळ लागेल की नाही मॅडम? थोडा वेळ लागेल ना? मला एवढं सांगा 1 महिना 1.5 महिना। जर समजा आरोपी निष्पन्न असते ती भेटली नाही लगेच तर ही तुमचं साहजिक होतं, परंतु आपल्याला नेमकं कुणं केलं इथून शोध घेणार नाही। एवढे दिवस लागणार नाही, शोध तर होऊ द्या, जाऊ तर द्या, 2-4 दिवस तर जाऊ द्या, आम्हाला माहिती तर घेऊ द्या। जर आम्हाला आज आरोपी निष्पन्न झाले तर आज अटक करतो ना आम्ही, घेतो ना आम्ही सगळी कारवाई करतो। आम्ही सुद्धा तुमच्या पैकीच आहे, आम्ही देव आहे का? मला सांगा की मला तिथे लगेच बसलं की मला सांगा की काय घडलं घटना माहित पडेल बरोबर की नाही? मला बी शोध घ्यावा लागेल ना। आमच्या घरातील बाया शेतामध्ये जातात। आता रोजाने बाया मागायला गेलो तर कोणी एक गावातली एकही महिला रोजाने यायला तयार नाही, म्हणजे एवढी दहशत निर्माण होऊन गेली। बाई शौचालयासाठी सुद्धा बाहेर जायला काय म्हणजे तरी तर घाबरते। लहान लहान मुलांचे बाहेर खेळतात, त्या मुलांना मुलाचा घराच्या बाहेर निघायला हे करताय। कोणी बाजारात जातं, कोणी गावाला जातं, तिकडून तिकडून त्यांच्यावर म्हणजे असे दहशत निर्माण। तुम्हाला हेच निवेदन आहे आणि तसेच गावामध्ये दारू पत्ता सट्टा एवढ्या मोठ्या प्रमाणात बोकळला आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात बोकळला आहे की प्रत्येकाच्या असे बरेचसे 17-18-19 च्या दरम्यानचे जे ज्यांचे
चालू चालू संसार झालेले आहेत, त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत बऱ्याचशा 18 ते 20 22 च्या घरातील. आता थोडं बाजूला आम्ही लिहून देतो, मी लिहून देतो ना, थोडं तुम्ही बाजूला बस. बरं मला काय, मला एक सांगा तुम्ही, आता हे बांधव तुमचे रस्त्याला जी थांबले तुमचे बांधव आहेत ना, मी आहे ना त्यांचा इन्चार्ज, मी आहे ना, मी देतो ना सगळे द्या. या महिलेची जी हत्या झाली का त्याचा खडा लावायचं काम आमचं राहील. आणि मला गोपनीयरित्या येऊन सांगा, आम्ही त्याच्याकडे चौकशी नाही केली तर मग म्हणा ना तुम्ही. आमच्या परीनं मी तुम्हाला 100% सांगतो, एकदम बारकाईनं आम्ही तपास करू, याच्यामधले जे कुणी आरोपी याच्या मागे असतील त्याला आम्ही शोधून काढू आणि त्यांना अटक करून कारवाई. साहजिक आहे, बिलकुल ही जी घटना घडली चांगली घटना नाही, बरोबर आहे. बघा तुम्ही लोकांनी आम्हाला सहकार्य करायचं, आम्ही तपास करायचा, ही प्रोसिजर आहे ना, ही करू ना आपण. जर आम्ही काही करत नाही, तुम्ही सांगा हे चार लोक साहेब आम्हाला यांच्यावर संशय आहे, हे चार लोक यांना ताब्यात घ्या करा तुम्ही. नाही नाही, एक सांगतो मी, आणि ती केलं नाही तर मग म्हणा ना आम्हाला करत नाही असं नाही ना. आता आमचा एक अधिकारी आता तिथं गेलेला आहे, आम्हाला संशय होता म्हणून आम्ही जळगावर आपल्या जामनेरवर ती डेड बॉडी जळगावला पाठवली. डॉक्टरला सांगितलं की बारकाईने त्याचं PM करा, त्या यांच्याकडे पाठवलंय आपण, त्या फॉरेन्सिकच्या लोकांकडं सगळं व्यवस्थित पाहण्याकरता. हे सगळं करू ना आपण, आणि जर आम्ही करत नाही तुम्हाला करत नाही तर मग ठीक आहे, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 15 दिवस गेले, काहीच झालं नाही तर मग साहजिक आहे, त्यावेळेस तुम्हाला आम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे निश्चितपणे. परंतु आता मी सांगतो, तुम्ही लोक सहकार्य करा आम्हाला, आम्ही त्याप्रमाणे काम करतो. आणि नाही हा भाग नाही ना, हा ही कायदा हातात घेण्याचा भाग झाला, असं काही करू नका तुम्ही. आम्ही तपास करतो, आम्ही तपास करतो, आणि या महिलेच्या हत्येमागे जे लोक असतील का त्यांना आम्ही ताब्यात घेऊन अटक करून कारवाई करतो, एवढं तुम्हाला आश्वासन देतो. एक जण बोला, मला आमच्या गावात परंपरा चालू, आज नाही झालं तर कधीच होत नाही. दोन्ही कामं करतो तुमचे, या गुन्ह्याचा बी शोध लावतो आणि तुमच्या गावाचे धंदे विरोध करू टाकतो. काही चालू या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.